लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर निर्णायक ठरल्याचं दिसून येत आहे. विशेषतः मराठवाड्यातील 8 मतदारसंघासह आजूबाजूच्या काही मतदारसंघात हा फॅक्टर परिणामकारक ठरला आहे. जरांगे यांना दुखावल्यामुळेच महायुतीला अनेक जागांवर मार खावा लागल्याचं विश्लेषण राजकीय वर्तुळातून केलं जात आहे. महाराष्ट्राचं राजकीय अवकाश जरांगे फॅक्टरने किती व्यापलं, कोणकोणत्या जागांवर मराठ्यांची ताकद दिसून आली याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. यंदाची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने गाजवली. महाराष्ट्राने महाविकास आघाडीला 30 जागांचं भरभरून दान देताना महायुतीला मात्र 17 जागापर्यंतच मर्यादित ठेवलं. या साऱ्याला जरांगे फॅक्टरसुद्धा कारणीभूत ठरल्याची मांडणी केली जाते. आरक्षणाच्या प्रश्नावर रान उठवणाऱ्या जरांगे यांचे आंदोलन सुरुवातीला सरकारने अलगपणे हाताळले खरे, मात्र नंतरच्या टप्प्यात जरांगे व सरकारमध्ये खटके उडाले. विशेषतः फडणवीस यांच्याशी जरांगे यांचे बिन असले. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत जरांगे यांनी ज्याला पाडायचे त्याला पाडा असं आव्हान केलं. जरांगे यांच्या भूमिकेचा निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही असा विश्लेषकांचा अंदाज होता, तो मात्र खोटा ठरला. जरांगे यांच्याशी थेट संबंधित असलेल्या जालना व बीडमध्ये हा फॅक्टर प्रकर्षाने दिसून आला. बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी अशीच लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून हार पत्करावी लागली. तेथे जरांगे यांनी सोनवणे यांच्या मागे पाठबळ उभे केले आणि ही प्रतिष्ठेची लढत मुंडे यांना 6,585 मतांनी गमवावी लागली. जालन्यात 5 टर्म निवडून आलेल्या रावसाहेब दानवे यांना काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी हिसका दाखवला, तोही याच बळावर. तिथे दानवे तब्बल लाखभर मतांनी पराभूत झाले. परभणीत संजय जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती, त्यांचे स्वतःचे वलय, याबरोबर जरांगे यांची जादूसुद्धा साहेबूत ठरली. त्यामुळे ते तब्बल 1,33,000 मतांनी विजयी झाले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना महायुतीत घेऊनही भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांना काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. तेथे जरांगे समर्थकांची ताकद महत्त्वाची ठरल्याचं बोललं जात आहे. हिंगोली ठाकरे सेनेच्या नागेश पाटील यांनी शिंदे सेनेच्या बाबूराव कदम यांना दणका दिला. त्यांनाही लाखाचं मताधिक्य मिळालं. तेथेसुद्धा मराठ्यांचा टक्का निर्णायक असल्याचं निरीक्षण मांडण्यात येत आहे. तर औरंगाबादमध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे MIM चे इम्तियाज जलील यांच्याऐवजी मराठा नेते म्हणून महायुतीच्या संदीपान भुमरे यांना पसंती दिल्याची दिसून येत आहे. नगरमध्ये जरांगे फॅक्टरने नगरच्या हक्काच्या विखेंच्या सीटला सुद्धा धक्का दिला. तेथे राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी भाजपाच्या सुजय विखे पाटील यांच्यावर सनसनाटी विजय मिळवला. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्या विजयातसुद्धा जरांगे फॅक्टरचा हातभार लागल्याचं बोललं जात आहे. याशिवाय बारामती माढ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघातसुद्धा हा फॅक्टर कमी अधिक प्रमाणात चालल्याचं म्हटलं जात आहे. इतकेच नव्हे तर राखीव मतदारसंघामध्ये याचा परिणाम दिसला. जेथे राखीव मतदारसंघ असेल तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार चालवला गेला. त्यामुळे शिर्डीत महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाघचौरे हे वन वे निवडून आले. तर लातूरमध्ये महाविकास आघाडीच्या शिवाजीराव काळगे यांनी भाजपाच्या सुधाकर शृंगारे यांच्यावर 61,000 मतांनी मात केली. वास्तविक मराठा समाजाकडून कधीही कोणत्याही पक्षाला एकगट्टा मतदान होत नाही असं मानलं जातं. त्यात नक्कीच तथ्य आहे. परंतु या निवडणुकीत मराठ्यांची मतं एका बाजूला मोठ्या प्रमाणात झुकविण्यात मनोज जरांगे यशस्वी ठरल्याचं दिसून येतं. त्याचा रिझल्टही मिळाला आहे. महाविकास आघाडीकडून अनेक मराठा उमेदवार भरभरून मतांनी निवडून आले. त्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेतसुद्धा जरांगे फॅक्टरबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जरांगे पुढच्या निवडणुकीतही आपला प्रभाव टिकवून ठेवणार का याबाबत औत्सुक्य असेलच. पण एकूणच जरांगे फॅक्टर कसा होता हे सगळ्या महाराष्ट्राने बघितले. हाच जरांगे फॅक्टर पुन्हा असाच चालला तर विधानसभेतसुद्धा महाविकास आघाडी किंवा कोण ह्या गोष्टीची चर्चा होईलच. तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.